पनवेल महापालिकेच्या मालकीच्या वडाळे तलाव व परिसरात खाजगी सामाजिक संस्था राजकीय पक्षांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांना महासभेनं बंदी घातली आहे पनवेल महापालिकेची विशेष महासभा महापौर डॉक्टर कविता चौतमल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या सभेत विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली आहे महानगरपालिका क्षेत्रात नवीन बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहेत तसंच जुन्या इमारतींमधील दुरुस्तीनंतर मोठ्या प्रमाणात डेब्रिज निर्माण होत असतात निरनिराळ्या जागेवरील व वर रस्त्यांवरील डेब्रिज उचलणं व सपाटीकरण करण्याबाबतच्या विषयास महासभेत सदस्यांनी मंजुरी दिली आहे तसंच पनवेल शहराचा आकर्षण केंद्र असलेल्या वडाळे तलाव परिसरात राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांना बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय महासभेनं घेतलाय महापालिकेची विशेष सभा ही आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बुधवारी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच ऑफलाईन घेण्यात आली महापौर डॉ कविता चौथमोल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपमहापौर सिततई पाटील आयुक्त गणेश देशमुख अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडबोर भाजपचे प्रवक्ते प्रकाश बिनेदार नितीन पाटील अनिल भगत मनोज भुजबळ संतोष शेट्टी डॉ अरुणकुमार भगत तेजस कांडपिळे उपस्थित होते महापालिकेच्या मालकीच्या वडाळे तलाव परिसरात खाजगी सामाजिक संस्था राजकीय पक्षांमार्फत विविध कार्यक्रम राबवण्यात येतात त्यांना बंदी करण्याबाबत प्रशासनाने ठराव आणला होता यावर चर्चा करून फक्त राजकीय पक्ष व त्यांच्यासोबत कोणतीही सामाजिक संस्था कार्यक्रम करत असली तरी त्याला बंदी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय यावेळी रुचिता लोंढे यांनी वडाळे तलाव परिसरात पैसे घेऊन स्केटिंगचे क्लास चालवले जात असून त्या ठिकाणी नागरिकांना फिरण्यास बंदी केल्याची तक्रार केली आहे त्या क्लासवर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असल्याने पडणारं डेब्रिज उचलण्यासाठी पुढील तीन वर्षाकरता ठेकेदाराची नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे सिडकोकडून हस्तांतरित करण्यात येत असलेल्या परिसरात पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले सफाई करणं गरजेचं असल्याने त्याच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे यावेळी नालेसफाई करताना ती प्रभागावर स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊन करण्यात यावं असं सुचवण्यात येऊन त्याला मंजुरी देण्यात आली आहे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील वाहनचालकाला समायोजन करण्याचा ठराव तेवीस विरुद्ध पंधरा मतांनी मंजूर करण्यात आला तसंच महापालिकेचे सन दोन हजार सोळा सतरा व सतरा अठराचे लेखापरीक्षण अहवाल सभेपुढे अवलोकनार्थ ठेवण्यात आलेत